अंमलबजावणी करताना सुद्धा आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणेच पाहिजे. हे 10 महिन्यापासून आम्ही म्हणतोय त्याच व्याख्याप्रमाणे पाहिजे. सगळे गुन्हे मागं घेण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितलेलं की आम्ही घेणार म्हणून ते 13 जुलैच्या आत हे सगळं करायचं. मराठा आणि कुणबी एकच या कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे. 57 लाखाच्या नोंदी मिळाल्या ते पण. जे काय शिंदेसाहेबाची समिती त्याला 1 वर्षाची मुदतवाढ, जे आपले विषय ठरलेले आहेत आमचे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा गव्हर्नमेंटचं गॅजेट, हे 8-9 विषय ते शंभूराज देसाई साहेबांना आम्ही त्याविषयी सांगितलेले आणि मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांनाही विषय माहिती. त्यामुळं कॅबिनेट झाली नाही झाली त्यात काय पडायची आम्हाला गरज नाही, माहीतच नाही काय. पण 13 जुलैच्या आत मराठ्यांना OBC तून आरक्षण पाहिजे, 50%च्या आतच पाहिजे. पाटील, कॅबिनेटमध्ये तुमच्या मागण्यांवर सुद्धा चर्चा होणार होती आणि OBCचं आंदोलन सुरू झालं त्यांना सुद्धा शब्द दिला होता की कॅबिनेटमध्ये सरकार चर्चा करणार. आज त्यांचं शिष्टमंडळ जाणार होतं, ते शिष्टमंडळ सुद्धा सामून झालं. एकंदरीतच मराठा आणि OBCच्या चर्चेमध्ये वादळ नको म्हणून कदाचित कॅबिनेट कॅन्सल केली असं. नाही नाही ते मी माहीत नाही, मला मी कशावर शंका घ्यायचं, बोलायचं म्हणून बोलत नाही, भाषण करायचं म्हणून करत नसतो, मीडियाच्या बांधवात बोलायचं म्हणून बोलत नसतो. काय प्रॉब्लेम असतील ते काहीच आपल्याला माहीत नाही. आणि वादंगण फदंग व्हायचा काय संबंध आहे, त्याचा काय संबंध आहे. विषय असा आहे की त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागलेत असून मग आता आम्हाला नाही, आम्ही किती लढूत. विचार करण्यासारख्या गोष्टींवर राज्याला उभे आहे, उभ्या राज्याला प्रश्न पडण्यासारखा विषय. उभं राज्य उघड्या डोळ्यानं बघतंय. आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीला लढतील ना. आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही, माझ्या मराठ्याच्या पोराचं वाटलं झालंय. मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी कामगार माथाडी कामगार डबे